हॅलो, आपण घेऊन आलो आहे एक्सलो झायलो. महिंद्रा झायलोचा जे ब्लॅक स्मोकिंगचा प्रॉब्लेम आहे, जेव्हा आपण ॲक्सिलेटर वगैरे करत असतो तेव्हा प्रचंड प्रमाणात याच्यातून धूर वगैरे निघत असतो. आपण बघू की किती प्रमाणात धूर निघतं. असं हा जे सायलेन्सर आहे, हे सायलेन्सरमधून भरपूर प्रमाणात धूर निघायचं. तर याच्यात जर बघितलं तर भरपूर प्रमाणात ह्या पद्धतीने अशी काजळी, हे एवढं याच्यामध्ये डस्ट आहे, एवढं याच्यामध्ये कार्बन आहे. तर हे सायलेन्सरमध्ये आपण जर बघू तर एवढ्या लार्ज क्वांटिटीमध्ये हे जे निघू राहिले एकदम ब्लॅक ब्लॅक बघताय तुम्ही, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. आता जो ब्लॅक स्मोकिंगचा जो प्रॉब्लेम आहे, आता आपण याच्यामध्ये काय केले की जेणेकरून आता ह्या टर्बो पण फेल झाला तरी पण हे ब्लॅक स्मोकिंगचा मेजर प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे आपण हे जे टर्बो खुलून टाकलं. आणि ॲक्च्युली काय होतं की जेव्हा आता यूट्यूबला पण भरपूर सारे व्हिडिओ येतात की टर्बो कसा करता काय नाही, पण जेणेकरून कोणीच एवढं डिटेल्समध्ये व्हिडिओ वगैरे टाकत नाही. तर आपण दीपनंद इंटरनॅशनल ऑटोमोबाईल्स मालेगाव नाशिक इथून आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहोत. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण आज जो झायलो गाडी आहे महिंद्राची, त्याचा आपण टर्बो रिमूव्ह केला आहे. तर त्याच्यासाठी जे हे स्टार्टिंगचे हे जे चार नट असतात, हे चार नट आधी रिमूव्ह करून घ्यायचे. हे जे ऑइलचं एक नट आहे तो पण रिमूव्ह करून घ्यायचं. आणि एवढे केल्याच्या नंतर आपण काय करतो आहे की ते बाहेर का निघत नाही आहे, तर हा प्रश्न पडत होतो. सो हे खाली पण एक हे दोन ऑइलचे ऑइल जाण्यासाठी हे दोन पाईप दिलेले असतात. हे पण दोन 10 एक नट असतात त्याला पण, आणि एक इकडे ऑइल पट्टे असतात. एवढे केल्याच्या नंतर पण ते बाहेरच येत नाही, कारण की का बाहेर येत नाही की इकडे एक लॉक केलेलं असतं, ह्या लॉकमुळे ते बाहेर येऊ शकत नाही. तर आपण काय करायचं की जर कोणाला जर ह्या पद्धतीने इकडचं खोली तर इकडचं खोलू शकता, आणि जर इकडचे ह्या पट्टी असतात या पट्टीला जर इकडं पण खोली तरी पण चालते, कारण की दोघं पद्धतीने तोपर्यंत बाहेर येणार नाही. हे आपण आता हे जे टर्बो हे टर्बो आपण खोललेलं आहे आणि हे पूर्णपणे एकदम जाम झालेलं होतं. मी आता त्याला थोडंसं क्लिनिंग करत होतो आणि हे क्लिनिंग करायच्या वेळेस मी बघितलं, म्हटलं हा टर्बोची कंडिशन म्हटलं थोडीशी बॅड झाली, तर आपण ते टर्बो वगैरे बघूया. आणि ह्या पद्धतीने इकडच्या साईडला जी पट्टी असते ती वॉलची, ती ह्या साईडला ती अटॅच झालेली असते. इकडचे हे दोन नट रिमूव्ह करून घ्यायची. याच्यानंतर मी हे करणार आहे की इकडचे दोन नट केल्याच्या नंतर ही कोर बाहेर काढणार आहे, बघणार आहे काय काय नेम. त्याच्यानंतर हा ई जी आर वॉल पण पूर्णपणे जाम आहे, तुम्हाला दाखवतो जे याच्यामध्ये पूर्णचे पूर्ण ऑईल आहे, याच्या दाखवते हे पूर्ण ऑईली झालं आहे. याच्यामध्ये पण भरपूर पद्धतीने जाम आहे. हे पाईप बघू आपण इंटरकूलरचा पाईप, याच्यामध्ये पण हे भरपूर ऑइल उतरलेलं आहे. आणि याच्यामध्ये प्लस पॉईंट म्हणजे इंटरकूलरची जाळीची ही पूर्णपणे तुटून गेलेली, पूर्ण तुटली ही आपण बघितली, ती पूर्णपणे तुटलेली आहे. त्याच्यानंतर इकडे येऊ, इकडे आल्याच्या नंतर जे हे जे ई जी आर वॉलचा हा एक प्रॉब्लेम असतो की जेव्हा आपण हे ई जी आर वॉल ओपन करू तर याच्यामध्ये किती डस्ट आहे, याच्यामध्ये किती घाण आहे, हे कोणत्या पद्धतीने काय आहे, याच्यामध्ये पूर्ण ऑईली आलं आहे, याच्यामध्ये बघू आपण. हे बघा, हे एवढं जर जाम जर राहिलं तर गाडी पिकअप करणार नाही, ब्लॅक स्मोकिंग करेल. एवढे झाल्याच्या नंतर पण ही गाडी जर ब्लॅक स्मोकिंग जर करत असेल तर मग हे जे फोर इंजेक्टर असतात ते फोर इंजेक्टरचा प्रॉब्लेम राहतो. पण प्लस पॉईंट आपण कसं आहे की स्टेप बाय स्टेपने जाऊया. त्या पद्धतीने आपण बघितलं की ह्या महिंद्राचा जो प्रॉब्लेम होता तो आपल्याला प्रॉब्लेम आधी सॉल्व्ह करायचा आहे. या पद्धतीने आपण बघू आता इंटरकूलरचे नवीन इंटरकूलर आणू त्याच्यानंतर काय आहे, या पद्धतीने पूर्ण पद्धतीने क्लिनिंग वगैरे करू. क्लिनिंग केल्याच्या नंतरच आपण काय काय नाही ते रफ अँड टफ त्याचं डिसिजन घेऊ. त्याच्यानंतर तुम्हाला मी अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच, याच्यामध्ये पण बघा पाईपमध्ये किती ऑइल आलं आहे. आणि याच्यामुळे काय येतं की ऑइल वगैरे पण जास्त घेत असतं, ऑइल जास्त घेतल्याच्या नंतर पण प्रॉब्लेम असा येतो की ऑइलची लेवल पूर्णपणे कमी होऊन जाते. आता याच्यामध्ये जर साधारण जर बघितली तर आपण ऑइलची लेवल बघूया. तर याच्यामध्ये मी ऑइलची लेवल बघितली होती तेव्हा तर एक साधारण, आता हे बघा, आता हे ऑइलची लेवल तर मिनिमम ह्या पॉईंटपर्यंत म्हणजे फुल पाहिजे. तर साधारण याच्यामध्ये अर्धा ते एक लिटर ऑइल कमी आता इथपर्यंत लेवल दाखवते, पण इथपर्यंत आपल्याला ऑइलची लेवल पाहिजे, कारण की ऑइलची ही लास्टची गेज आहे. आता बघूया, कारण की ती फुल गेज आहे, कंपनीच्या सिस्टमप्रमाणे जे दिलेले असतात त्या पद्धतीने ऑइलची लेवल ही कमी आहे. तरी पण आपण ह्या महिंद्रा झालोचा प्रॉब्लेम पूर्ण पद्धतीने आपण ओके करून टाकू. आणि त्याच्यानंतर जो नेक्स्ट व्हिडिओ राहील तो नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी दीपनंद ऑटोमोबाईल ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका आणि ह्या पेजला फॉलो करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.